नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ बेडगेत लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न झाला। यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती होती। व्यासपीठावरून पालकमंत्री यांनी विशाल पाटलांवर घणाघात केला। तुमचे कर्तृत्व काय, कोणती जनतेची कामे केली, वाडवडिलांच्या पुण्याईने किती दिवस मताचा जोगवा मागणार, या भाषेत पालकमंत्र्यांनी विशाल पाटील यांचा समाचार घेतला। उमेश भाऊ पाटील म्हणाले, बेडगेचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे। पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात संजय काकांनाच लीड देणे गरजेचे आहे। आता वेळ आली आहे, तुम्ही संजय काकांनाच साथ द्यायची आणि राहिलेली सुद्धा विकास कामे होतील यासाठी पुन्हा एकदा संजय काकांनाच निवडून आणण्याची वेळ आता आली आहे। यावेळी देश सुरक्षित कसा आहे ते उमेश पाटील यांनी पटवून सांगितले। पाटील पुढे म्हणाले, बेडगला सर्वात जास्त निधी मिळाला आहे, त्यामुळे मतदान ही जास्त झाले पाहिजे। विकास थांबणार नाही, विकास होतच राहणार आहे, तरी सर्वांनी मतदान करावे असे उमेश पाटील म्हणाले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। 397 आपण बसलो, काय सभा झाल्या, काय सभा बोलतात, काय झालं, कस झालं, आता रडायचंच बाकी राहिले। आता पक्ष माझ्यावर अन्याय केला, मला पक्षावर अन्याय केला, तुम्ही घर संपवाय निघालाय। उमेशने सांगितलं, आम्ही कुणीही पक्षानं तुम्हाला आम्ही अन्याय केला नाही, आमच्या पक्षानं तुमच्यावर अन्याय केला नाही, आम्ही तुमचं घर संपवायला निघालेलो नाही, तुमची तुम्हीच ते घर संपवलं, तुमचाच पक्ष तुम्हाला संपवतोय, आम्ही त्याला काय करणार। माझ्यावेळी एका कुठल्या पक्षाचं तिकीट घेतलं रिंगण्यात आले, आता काँग्रेसनं तांदळाच्या खड्यासकट बाहेर काढून टाकलं, आता काय तर चिन्ह घेऊन थोडं आले। पण तुम्ही तुमची लायकी नसताना तुम्ही का वाढताय, काय लायकी आहे तुमची? लायकी मी ह्यासाठी म्हणतो हा शब्द वापरला, वसंत दादा आदरणीय मान्य सन्मान्य होतेच, ते मोठे होतेच दादा, सगळ्यांच्या हृदयात त्यांच्याबद्दल प्रेम आहे। त्यांनी सकार उभा केलं, सकार कोणाच्या मालकीचा असतं का? आकारखाना कोणाच्या मालकीचा आहे? सभासदांचा आहे। हे सगळे बँका हे बाकी सगळं वाक्यला मगाशी नावं सांगितले, परत रिपीट करत नाही मी, पण हे सगळं सभासदाच्या ताकदीवर उभं राहिलेलं आहे। ते मालक हेच झाले, निर्णय करायला हे तयार झाले, विकायचं बंद पाडायचं, विकायचं कर्ज काढायचं बंद पाडायचं आणि आमच्या गरिबावर चपत्या द्यायच्या, ही पद्धत आली। मला तुम्हाला सांगायला एक गोष्ट आठवते की आपल्याकडं धडक योजना होती, धडक योजना माहिती आहे, पाण्याची काही गावात आपल्याकडे धडक योजना होती, ती कारखान्या होती, शासनाची होती, ती कारखाना विकत घेतली आणि कारखाना चालवायला लागला। ती कधी बंद झाली मला माहित नाही, कधी खाऊन पोसून मोकळे झाले सगळे, पायपा पण काढून घेण्यात येईल सगळे। आणि हे होत असताना ज्यावेळी मी इथं आलो, त्यावेळी पहिल्या वेळी दुसऱ्या वेळी तुम्ही मला आशीर्वाद दिले, मी इथं आमदार झालो, त्यावेळेस मला समजले की माझ्यातली 7 गावं ही म्हैसाळ पासून वंचित राहत आहे, त्यांना म्हैसाळचं पाणी मिळत नाही कारण ते धडक योजनेमध्ये येत आहे। साहेब मी पाठपुरावा केला, 10 वेळा फोन केला, मी पत्र लिहिलं, चेअरमन हे चेअरमन होते त्या वेळेला साहेब, आज ताकायत मला त्यांची एनओसी मिळाली नाही। ज्यावेळी तुमच्या सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, ह्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, तुम्हीच एका देशामध्ये दोन दोन देश बनवता, जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम कुणाचं, तुम्हाला आतापर्यंत बदल चालू असतं 370, तिथं झेंडा वेगळा, भारताचा झेंडा वेगळा, एकाच देशात असताना, एका देशात असताना दोन राज्य दोन देश, ठीक आहे मग, मग ते भाजपनं करून दाखवलं, जम्मू काश्मीर हे भारताचं आहे आणि तिथं भारताचा तिरंगाच फडकला पाहिजे, आणखी मोदी साहेबांनी शाह साहेबांनी करून दाखवलं। आणि आपला जर विकास इथून पुढे विकासच व्हायचा असेल, विकास करायचा असेल, तर खरोखरच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमा आपण उभं राहायला पाहिजे। आणि येत्या 7 मेला माननीय खासदार संजय काका पाटील यांचं चिन्ह आहे कमळ, या कमळच्या चिन्हासमोर आपण पतन दाखवून त्यांना संजय काकांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे। एवढंच सांगतोय मी, बेड गावामध्ये तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी भरून दिलेला आहे, काकांनी दिलेला आहे, त्या निधीचे प्रमाण मतदान काकांना व्हायला पाहिजे, नाहीतर मी निधी पुन्हा भाऊच्या बरोबर मागायला जाणार नाही, तुम्हाला इथं आता सांगतो। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।